लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 1 जून रोजी शेवटच्या 7व्या टप्प्याचं मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे यंदा निकालाचं चित्र काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागले. महाराष्ट्रातील 48 जागांवरही मतदान पूर्ण झालंय. विशेष म्हणजे यंदा राज्यातील राजकीय स्थिती कमालीची गुंतागुंतीची झाल्यामुळे महाराष्ट्रातील निकाल नेमका काय असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे होत असताना आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या, मात्र या निवडणुकीत एनडीए 22 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही असा माझा अंदाज आहे. एनडीएचं ज्या 20 जागांवर नुकसान होताना दिसत आहे त्यापैकी भाजपाचे नुकसान केवळ 5 जागांचे आहे, तर 15 जागांचे नुकसान घटक पक्षाचे होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना ते म्हणाले, या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती खूप वाईट होईल. या निकालानंतर ते कुठेही दिसणार नाही. तुम्ही शोधत राहाल पण तुम्हाला ते सापडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.